गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2023 पावसाळी क्रिकेट स्पर्धा विक्रोळी मुंबई छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अर्थात सर्कल मैदान विक्रोळी कन्नमवार नगर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे। पाऊस सुरू झाला की आपल्याला वेध लागतात पावसाळी क्रिकेटचे, पाऊस सुरू झाला की आपल्या टेनिसच्या बॅट बाजूला पडतात आणि खास कपाटात ठेवलेल्या 8 महिन्यांनंतर बाहेर काढल्या गेलेल्या आणि खास रंगवल्या गेलेल्या बॅट आता बाहेर निघतात। टेनिस बॉल बाजूला पडतो आणि रबर बॉलला आपण जवळ करतो। खास पावसाळ्याचे शूज आपण पायामध्ये चढवतो आणि मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतो। असं हे पावसाळी क्रिकेट, कितीही पाऊस आला तरी न थांबणार हे क्रिकेट, मुसळधार पावसात सुरू राहणार हे क्रिकेट, हे आहे पावसाळी क्रिकेट। किशोर पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जे भिंतीवरील घड्याळ प्रत्येकाला देण्यात आली आहेत, तर किशोरजी पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे। आणि जवळ मॅचच्या दिशेने एक मोठी मॅच विक्रोलियस विरुद्ध कांधारी किंग्स त्रिशा ऐश्वर्य सुर्वे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि स्ट्राईक वर जर पाहिलं तर मंगेश वैद्य माहुल कोळीवाडा स्टार आणि समोर जर पाहिलं तर अंधेरी डीएन नगरचा सितारा ऐश्वर्य सुर्वे। पावसामध्ये सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते, पावसाचे थेंब कोसळत आहेत, मॅच सुरू आहे, क्रिकेट सुरू आहे। पहिला बॉल चांगला होता, सन्मान देण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आणि धाव घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला होता परंतु तदनंतर थांबवलं आणि सांगितलं नको या बॉलवर रन। 5 ओव्हरमध्ये पाहूयात किती धावा उभे करतात विक्रोलियस। मागील मॅचमध्ये 60 धावा केल्या 61 पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला त्या करू नाही दिल्या आणि दुसऱ्या बाजूला 65 धावांचा यशस्वी पाठलाग मात्र कांधारी किंग्स त्रिशा संघाने केलाय। यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू पेश केलाय, शरीरापासून दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऐश्वर्य सुर्वे करतायत। चांगली गोलंदाजी, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजीच्या जोरावर घेतलेला केलेला आहे। ऐश्वर्य सुर्वे यावेळेला आणखी उसळी घेतलेला चेंडू पाहायला मिळतोय परंतु पाहूया पंच वाईट बॉल घोषित करतायत। अवंतरच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते, धाव संख्येला सुरुवात झाली आहे। पावसाळी क्रिकेट पहा, या हा जो रबर बॉल असतो याला अतिरिक्त बाउन्स असतो आणि तो अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। सोपं असतं का पावसात क्रिकेट खेळणं? अजिबात नाही, हे अवघड असतं परंतु हे पावसाळी क्रिकेट खूप आनंद देऊन जातं। मंगेश वैद्य यांच्यासाठी मात्र आणखीन एक अप्रतिम चेंडू येताना पाहायला मिळाला, माघारी परतावा लागते मंगेश वैद्य यांना। ऐश्वर्य सुर्वे घेत आहेत आणखीन एक विकेट, मंगेश वैद्य बाद। आत्मविश्वास दुणवलेला असणार आहे, आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे कारण मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, याही मॅचमध्ये झटपट विकेट, परंतु आता मात्र अशी लढत होणार आहे मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच। ज्याने पहिल्या मॅचमध्ये विक्रोलियन संकटात असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळवला, अनिकेत सावंत म्हणजे बंटी कांजूरमार्ग बॅटिंगसाठी येत आहेत आणि बॉलिंगसाठी मात्र ऐश्वर्य सुर्वे। पहिलं षटक सुरू आहे। ओहो आटू अखूट टप्प्याचा आणखीन एक भन्नाट, वेगातील चेंडू मात्र यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतात, जणू काही फलंदाजाची टेस्ट घेतोय की काय, अशा पद्धतीचा अशा धाटणीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला। अतिरिक्त उसळी घेऊन मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने, सिमेंटच्या प्लॉटवर खेळवला जाणारा हा रणसंग्राम गोलंदाजासाठी मात्र थोडस खडतर आहे। आणखीन एक चांगला चेंडू मात्र आणि फॉलो थ्रू मध्ये अडवलाही जातोय। ऐश्वर्य सुर्वेची लाजबाब गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। न थांबता ऐश्वर्य सुर्वे
जबरदस्त गोलंदाजी करता है। एक एक बॉल नंतर मात्र आत्मविश्वास उंचावत असणार आहे। पुन्हा एकदा ऐश्वर्य सुर्वे, अनिकेत सावंत यांच्यासाठी। विक्रोलियन्स विक्रोळी या वेळेला मात्र तळम्यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय। पाण्यात थांबतोय, पाण्यात अडतोय। एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेसाठीचा मात्र बंटीने कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली। निखिल जाधव आणि अनिकेत सावंत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 3। पहिलं षटक संपतंय। 3 धावा 1 विकेट माघारी परतल्यानंतर विक्रोलियन्स विक्रोळी टीमच्या विक्रोळी परिसरातील सर्व दिग्गज खेळाडू देखील मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहत आहेत, ज्यांनी विक्रोळीचं क्रिकेट गाजवलंय, विक्रोळीचं क्रिकेट खूप वर्ष पाहत आहेत, त्या सर्व दिग्गजांचं देखील स्वागत असणार आहे। 5 षटकांच्या मॅच मध्ये पहिलं षटक तर संपलंय आणि धावा संख्या केवळ 3 आलेली आहे। निखिल जाधव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिकेत सावंत यांना आता आक्रमक व्हावं लागेल। पावसाचं साम्राज्य, चिखलाचं साम्राज्य, पाऊस सुरू आहे, पाऊस पड वरून पडतोय, अंगावर पावसाचे थेंब मात्र कोसळत आहेत आणि खाली जर पाहिलं तर चिखल आहे। या चिखलातून मार्ग काढायचा आहे आणि गोलंदाजी करायची आहे। हे पावसाळी क्रिकेट आहे, मुंबईची शान असणारे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे हे पावसाळी क्रिकेट। निखिल जाधव स्ट्राईकवर बॅटिंगसाठी, यावेळेला मात्र हळूवार पद्धतीने बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न राहिला। एक धाव तिकडे घेतली गेली सुलतान, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र देताना पाहायला मिळत आहे। दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? बॉल थोडासा लांबवर गेलाय आणि कॉल दिलाय। आता दरम्यानच्या कालावधीमध्ये निखिल यांनी आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या। धाव मात्र बॉल चांगला होता, म्हणजे कसाबसा 1 रन पूर्ण झाला असता अशा ठिकाणी 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत। धाव संख्या 3 ने पुढे सरसावते जाऊन पोहोचते 6 धावांवर। 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा उभ्या केल्या जातील? 50-60 दरम्यान देखील चांगली मॅच होऊ शकते आणि पुन्हा एकदा आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत। त्यांनी याच मैदानात जर पाहिलं तर क्रिकेटचा श्रीगणेश केला। यावेळेला उचलता बॉल, बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जाताना पाहिला मिळेल। चिखलामधून मार्ग काढत असताना दिनू कांबळे येत आहेत, कॉल दिला जातोय दुसऱ्या धावेचा, परंतु थांबलं त्या ठिकाणी। तनुष कोटियन यांच्या नावावर देखील खूप सारे विक्रम आहेत बॉलिंगमध्ये, तर बॉलिंगमध्ये म्हणजे रणजित करंडकात 5 विकेट घेणं, गोव्याच्या विरुद्ध महत्वाची खेळी करणं, मुश्ताक अली टी ट्वेंटी मध्ये पहिला मुंबईने मुश्ताक अली टी ट्वेंटी जिंकली आणि त्यामध्ये देखील अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारे तनुष कोटियन आपल्यामध्ये उपस्थित आहेत। म्हणजे तनुषच्या अगदी छोट्याशा बाबींवर, त्या ज्या ठिकाणी तनुषचं पेपर कटिंग जरी कुठे वाचलं तरी आपल्या सर्वांमध्ये एक वेगळी उत्कंठा असते ते वाचण्यासाठी। अनिकेत साठी आणखीन एक चेंडू, सुलतान शरीरापासून थोडेसे दूर ठेवतायत। आठ या धावसंख्येवर धावसंख्या पाहायला मिळते। सुलतान अखू टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय, काय गोलंदाजी केली जाते, बॉडी लाईन मारा, उसळता मारा मात्र सातत्याने सुरू ठेवलाय सुलतान यांनी। आणि अनिकेत नक्कीच प्रश्न पडला असेल, या गोलंदाजीचा सामना करायचा तर कसा करायचा, याचं उत्तर द्यायचं तर कसं द्यायचं, हा प्रश्न मात्र त्यांना नक्कीच पडला असणार आहे। पुन्हा एकदा सुलतान अखूट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू, त्यावर भी गीट करण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल पंच घोषित करतायत। धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरसावते, 9 वर जाते। अनिकेत सावंत विरुद्ध सुलतान, कल्याण उल्हासनगरचं नाव मात्र संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील घेऊन जाणारे गोलंदाज, परंतु युवा फलंदाज आहेत अनिकेत सावंत। बंटी या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी त्यांचीही राहिली आहे। यावेळेला उसळता आणि वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता। आकाश तारेकर यांच्या दिशेने चेंडू जातोय, व्हाईट बॉल प्लस 1 धाव हा की फॅक्टर राहतो, म्हणजे 8-10 धावा तुम्हाला एका डावामध्ये अवांतरच्या स्वरूपातील देखील मिळतात आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 11 वर जाईल धाव संख्या। आमच्या पंचांचंही कौतुक, पाऊस पडत असताना पंचांची कामगिरी करतायत। उसळता बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका तर थोडासा वेगळ्या पद्धतीचा खेळला, हवेत जातोय क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः सुलतान त्या ठिकाणी आले, परंतु कॅच नाही होऊ शकली, सोपं नव्हतं कॅच घेणं आणि उसळत्या बॉलला समोर खेळण्याचा प्रयत्न होता। आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर ओव्हर संपते दुसरी, धाव संख्या झाली 13।
दोन षटकांचा खेळ संपलाय 13 धावा धावफलकावर 13 आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अनिकेत सावंत निखिल जाधव ही जोडी मैदानात आहे परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मागील षटकात त्यांनी केवळ 3 धावा दिल्या होत्या ऐश्वर्य या पहिला मात्र उसळता चेंडू पाहिला मिळतोय आणि या चेंडूला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता अप्परकट यशस्वी नाही झाले पंच वाईट बॉल घोषित करतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 वर जाते. ऐश्वर्य सुर्वे सुलतान यांनी मात्र एका वेगळ्याच धाटणीची गोलंदाजी सुरू ठेवली आहे परंतु फलंदाजांचा प्रयत्न आहे याही परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचा. यावेळेला मात्र फटका फसलाय बॉल हवेत आहे पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे आहेत का नाही आहेत याचा फायदा मात्र इकडे होताना पाहायला मिळतोय. एका धावीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल ती म्हणजे आता 15 धावा धावफलकावर. पावसाळी क्रिकेटचं आयोजन विक्रोळीमध्ये आपण पाहतोय. मुंबईमध्ये आज नाही तर आजपासून 35-40 वर्षापूर्वी पाठीमागे गेलात तरी देखील पावसाळी क्रिकेटचा रबर बॉल क्रिकेटचा इतिहास आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धावताना पाहायला मिळते. आपण मुंबईकर आहोत म्हणून नक्की भाग्यशाली आहे. बऱ्याच ठिकाणी थंडीच्या 4 महिने क्रिकेट चालतं अगदी उन्हाळ्यात देखील क्रिकेट चालत नाही परंतु आपल्याकडे उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात दिवसा रात्र क्रिकेट मात्र अविरत सुरू असतं. त्यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक मात्र बऱ्याच लांबवरचा पल्ला गाठत तिकडे येत आहेत पाण्यामधून चिखलामधून मार्ग काढत येत आहेत. किशन देवेंद्र पोहोचले 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पूजाताई दळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक असं स्वागत असेल ताई. धावसंख्या जर पाहिली तर 18 जाते. आजच्या दिवसात जर पाहिलं तर सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. एकूण 8 सामने आज दिवसभरात खेळवायचे आहेत. यानंतर 5 सामने होणार आहेत. गंगाई प्रतिष्ठानची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा योगेश दळवी यांच्या माध्यमातून आणि गंगाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहतोय आपण. निखिल यावेळेला उसळता बॉल त्याला मात्र उक करायचं होतं. बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे चाललाय आणि दिनू कांबळे मात्र तिकडे अडवण्याचा प्रयत्न जरूर करतायत परंतु 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या आणि आता मात्र 3 धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 20 वर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. एक षटक देखील काफी असेल मॅच मध्ये पुन्हा एकदा टीमला आपल्या घेऊन येण्यासाठी. निखिल जाधव पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. बॉल जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. उसळते बॉल उक करण्याचा धावसंख्या जर पाहिली तर आता 21 धावा धावा धावफलकावर पाहिला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. थोडस स्ट्रगलही आहे कारण एक विकेट जरी माघारी परतली असेल परंतु तशी परिस्थिती नाही आहे किंवा गोलंदाज ती संधी देत नाही आहेत. मोठमोठे फटके खेळण्याची संधी मिळत नसते संधी मिळवावी लागते ते प्रयत्न करावे लागतील. ओहो यावेळेला देखील थोडस शफल होऊन परंतु ऐश्वर्य सुर्वे फलंदाजांची टेस्ट घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत त्यांनी केलंय. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 21. पावसाळी क्रिकेट पावसातलं क्रिकेट पाण्यातलं क्रिकेट चिखलातलं क्रिकेट डबक्यातलं क्रिकेट मुंबईचं क्रिकेट आज विक्रोळीमध्ये सर्कल ग्राउंडमध्ये आपण पाहतोय. सर्वांना प्रभावित केलंय या क्रिकेटने गंगाई प्रतिष्ठानच्या साहेब चषकाने. यावेळेला पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला टायमिंग प्रॉपर नाही झालाय परंतु पुन्हा एक धाव तिकडे घेतली. बंटीने कॉल दिला दुसऱ्या धावेसाठीचा निखिलने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 धावांवर धावसंख्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 झाली आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 षटकात मात्र 25-30 धावा तरी बनवायचा प्रयत्न विक्रोळी यांचा असणार आहे कारण मागील मॅच मध्ये ज्यावेळेला ते बॅटिंग करत होते पहिल्या 3 ओव्हर मध्ये 24 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी 60 धावांचा पल्ला गाठला होता आणि आता 3 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या 23 झालेली आहे. मुंबईतील एक मातब्बर संघ म्हणून देखील ओळख आहे विक्रोलियन संघाची आज नाही तर कित्येक वर्षाची ओळख आणि कित्येक खेळाडूंनी प्रतिनिधित्व केलंय विक्रोलियनचं. गेल्या मागील 15-1 वर्षाचा जर आपण आलेख काढला तर अमोल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलंय विक्रोलियन्सने. मुंबईतील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचं काम देखील केलेलं आहे आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत मयूर वाघमारे. शेवटच्या 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी असणार आहे.
निखिल साठी, निखिल मात्र या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर मयूर वाघमारे विकेट टेकर गोलंदाज म्हटलं तर मयूर वाघमारे यांचं नाव हमखास घेतलं जातं आणि त्यांनी इकडे दाखवलंय एक महत्वाची विकेट या ठिकाणी येते म्हणजे निखिल बाद. प्रितेश येत आहेत. प्रितेश जोशी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. ठाण्याचे बाळकुंभचे बॅटर विक्रोलियन संघासाठी प्रभावी कामगिरी करतायत. आज मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावा पाहिजेत विक्रोलियन्सला. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. 9 चेंडूवर 6 धावांमध्ये थोडस स्ट्रगल करतायत, परंतु प्रितेश कशा प्रकारची कामगिरी करतायत आपल्याला पाहायचं आहे. मयूर वाघमारे आत्मविश्वास मयूर यांचा उंचावलेला असणार आहे, कारण पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट घेतली आहे. समोर प्रितेश आहेत, धावा बनवायच्यात विक्रोलियन्सला. यावेळेला शरीरापासून थोडासा दूर चेंडू बॅक ऑफ द लेंथ, मागील चेंडू लेंथ वर थोडासा पुढे टाकला. यावेळेला त्याच्यापेक्षाच पाठीमागे चेंडू टाकला आणि आता यष्टी रक्षकांच्या दिशेने जातोय. 23 धावा धावफलकावर आहेत. परिस्थिती वातावरण तेवढं अनुकूल नाहीये, परंतु परिस्थिती काही असू देत, तुम्ही मैदानात गेलात तर तुम्हाला धावा करायच्याच आहेत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंच हात फैलावत आहेत, व्हाईट बॉल मात्र घोषित करतायत. धावसंख्या 24 वर जाते, ओव्हर 34 सुरू आहे. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 10 चेंडूमध्ये धावा किती येणार याची चर्चा आहे. 25 धावसंख्या जरी आली, म्हणजे 25 मोठी आहे, तरी 25 आली तर 50 टार्गेट सेट होऊ शकतं आणि त्यामुळे ती अपेक्षा तर असणार आहे. या ठिकाणी मयूर वाघमारे प्रितेशसाठी बी गेट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र आक्रमण केलंय. ज्या आक्रमणाची गरज होती टीमला तेच आक्रमण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, म्हणजे प्रितेश जोशी आणि त्यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषेच्या पार, षटकार. आणि 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते गरज आहे अशा प्रकारच्या फटक्यांची ज्याची आपण चर्चा करत होतो. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या 8 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी आगमन होतोय उपेंद्रजी सावंत साहेबांचं ब्रहण मुंबई महानगरपालिका. यावेळेला मात्र उसळी घेतलेला चेंडू होता, त्याच्यावर अप्पर कट केला आणि आणखीन एक अप्रतिम फटका. वा, लाजबाब, देखना, लक्षात राहील असा फटका येताना पाहायला मिळालाय. आणि या फटक्याला मात्र 6 धावांमध्ये परावर्तित करताना पाहायला मिळाले. अकूट टप्प्याचा बॉल, त्याला अप्पर कट केलीय, लाजबाब, देखना फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अशा प्रकारचा पावसाळी क्रिकेट मधील फटका नक्कीच पाहण्याजोगत आहे आणि तो मात्र या ठिकाणी अनिकेत सावंतच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. बंटी कांजूर मार्ग आणि धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झालेली आहे 37, म्हणजे 37 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. आता मात्र क्रिकेट रसिक असतील ते मात्र व्यूहरचना करत असतील, त्यांच्याही मात्र मनामध्ये चाललं असेल शेवटच्या ओव्हरमध्ये विक्रोलियन्स किती धावा बनवेल. 12 जरी बनल्या 50 टार्गेट होऊ शकतं, परंतु आपण म्हणतो ना दिल मांगे मोर, काही म्हणत असतील अरे 17 झाले तर 55 पर्यंत जाईल आणि त्याही पेक्षा पुढे धावसंख्या जर झाली 22 जर झाल्या शेवटच्या ओव्हर मध्ये तर 60 पर्यंत देखील टार्गेट होऊ शकतं आणि तेच या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या परिसराचे भाग्य विधाते शिवसेना उपनेते बृहन मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेबांचं आगमन झालं, त्याचबरोबरीने
उपेंद्रजी सावंत साहेब बृहन मुंबई महानगरपालिकेतील लोकप्रिय कार्यतत्पर नगरसेवक या परिसराचे त्यांचेही या ठिकाणी आगमन होत आहे। पूजाताई दळवी यांचे देखील या ठिकाणी आगमन होत आहे। हार्दिकचं स्वागत असेल जावेत मॅचच्या दिशेने। यावेळेला मात्र थोडीशी उसळी घेणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, मन बनवलं होतं या बॉलला त्याच ठिकाणी पॉइंट थर्ड मॅनच्या दिशेने खेळायचं, परंतु बॉल डॉट येतोय। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नरेश ठोंबरे यांना आपण पाहतोय। यावेळेला आक्रमण केलंय, ज्या ज्या आक्रमणाची गरज होती ते आक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अय्युब शेख चेंडूच्या खाली आले आणि पकडली जाते कॅच, माघारी परताना पाहायला मिळतील फलंदाज प्रितेश। आकाश पवार बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत, एक धडाकेबाज बॅट्समन। अष्टविनायक म्हणा, विक्रोलियन्स म्हणा, नेहमीच चांगली कामगिरी केली आहे। आणि सर्कल ग्राउंड मध्ये काही जे स्पेशलिस्ट बॅटर आहेत जे सर्कल मध्ये नेहमी चांगले खेळतात, त्यापैकी एक नाव आकाश आहे। पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी। म्हणजे गेल्या काही दिवसात आकाश म्हणा, राहुल म्हणा, निलेश राजपुरे राजा, ही काही नावं अशी जी सर्कल मैदानात त्यांची बॅटिंग नेहमी चांगल्या पद्धतीने होते। यावेळेला मात्र आकाशने आल्या आल्या पहिल्याच बॉलवर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि फटका चांगला होता, परंतु झेल त्याच्याही पेक्षा चांगला झाला, अगदी पॉइंटला सीमारेषेच्या दिशेने बॉल मारला होता। माघारी परत आहेत, बाद होत आहेत, ऐश्वर्य सुर्वे झेल घेत आहेत। फटका किती सुंदर होता, अगदी वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा, परंतु अशा ठिकाणी फिल्डर ठेवलेला आहे ज्या ठिकाणी ही फिल्डिंगची पोझिशनच नाहीये, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नसल्या कारणाने ती पोझिशन बनली आणि आकाशला माघारी परतावं लागतंय। सचिन काटकर येत आहेत, अंबापाडा माहुलचे बॅटर, आपल्या टीमसाठी कामगिरी करायची आहे। उर्वरित तीन चेंडू मध्ये किती धावा येणार, एका सन्मानजनक स्थितीमध्ये विक्रोलियन जाईल का? अमोल म्हात्रे गेली कित्येक वर्ष या संघाला मात्र नक्की सुरू ठेवलंय, सातत्याने नवोदित खेळाडूंना संधी देत आहेत, विभागातील खेळाडूंना संधी देत आहेत, मुंबईच्या खेळाडूंना संधी देत आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कांधारी किंग्स आणि त्विशा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, विकी कांधारी आणि त्याचबरोबरीने चंदन भगत यांचा संघ प्रतिस्पर्धी आहे, परंतु अमोल म्हात्रे आणि कंपनी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाना ढमाले यांचंही आगमन होतंय, हार्दिक स्वागत असेल। यावेळेला आक्रमण केलं गेलंय, विक्रोलियन्स साठी मोठा फटका खेळण्याचा माणस या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय। सचिन काटकर नावातच दम आहे आणि सचिन मात्र पहिल्या बॉल पासून तुटून पडलेत, आपल्या टीम साठी प्रभावी कामगिरी करतायत, षटकार खेळतायत आणि 43 धावा धाव फलकावर झाल्यात, 50 ची गाठली जाईल का या ठिकाणी आपल्याला पाहायचंय। टीमची 1,00,000 पुरस्कार, गंगाई प्रतिष्ठानचं भव्य दिव्य आयोजन। त्रेचाळीस धावा, 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाहुयात सचिन गाटकर कशा प्रकारची कामगिरी करतील। नरेश ठोंबरे यांच्या विरुद्ध आक्रमक झालेत, शेवटची ओव्हर आहे। सचिन काटकर बॅकफुटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने व्हाईट बॉल घोषित करताय। धावसंख्या जर पाहिली तर 44 वर जाते, एक एक रन खूप महत्वाचे आहे या परिस्थितीमध्ये आणि ती काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी विक्रोलियन्सचे बॅटर करतायत। नाना ढमाले यांच्या चिरंजीवाला देखील या मॅच मध्ये तुम्ही खेळताना पाहाल, सोहम ढमाले। आक्रमण पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळलाय, यावेळेला समोरच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा रेषा ओलांडतोय, जाईल सीमा रेषा पार, चौकार। 48 50 दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे, ती म्हणजे विक्रोलियन्स विक्रोळी। पाऊस सुरू आहे, परंतु पावसातलं क्रिकेट थांबलेलं नाहीये, हे पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं की मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान संभाजी मैदान। आक्रमण पुन्हा एकदा केलं गेलंय, फटका तर खेळला गेलाय, पाहूया किती लांबवर जातोय। कॅमेरामन फॉलो करतायत, बॉल हवेत, चिखलात बॉल अडवण्याचा प्रयत्न,
बघता बघता दुसरी धाव देखील घेतली गेली आणि धाव संख्या 2 ने पुढे जा गेली आहे आणि जाऊन पोहोचलेली आहे 50 म्हणजे जिकडन फाइट होऊ शकते तितपर्यंत विक्रोलियन्स पोहोचलेली आहे। 5 ओव्हर मध्ये 50 झालेत आणि दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला कांधारी किंग्स त्रिशा बॅटिंगला येईल त्यांना 51 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी। पहिला डाव संपलाय आणि दुसऱ्या डावाला काही क्षणातच सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा। या स्पर्धेचे आयोजक योगेश दळवी, त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचं मार्गदर्शन दत्ताजी दळवी साहेब शिवसेना उपनेते तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर, कालच या ठिकाणी शिवसेना आमदार आपल्या सर्वांचे लाडके सुनीलभाऊ राऊत यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळालं आणि मॅचही मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळाल्या। इव्हेंट एक्सप्रेसवर ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय। काल हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय, पुण्याचा संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या विरोधात कोणता संघ फायनलला खेळेल त्यासाठी आज 8 व्यावसायिक संघ इकडे उपस्थित झालेले आहेत। चालू मॅचमध्ये पंचांची कामगिरी करतायत कल्याणी घोरपडे सर, त्याचबरोबर शशिकांत साटम सर, त्याचबरोबरीने करुणाकर कोटियन, निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये चंद्रकांत शिंदे चंद्रा यांना आपण पाहतोय। गुणलेखिका म्हणून खास मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्यांच्या माध्यमातून आयपीएलचं देखील स्कोरिंग झालेलं आहे अशा प्राजक्ताताई देसाई बोरिवली मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबरने पहिला डाव मात्र संपलाय आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल याच कन्नमोर नगर मधून एक उभरता समालोचक म्हणून पुढे येत आहे, नाव आहे सागर मोरे। या आवाज असेल सागर मोरे यांचा। धन्यवाद धन्यवाद चंदू सर, सर्वांचं स्वागत आहे। आज मस्त संडे आहे आणि सर्वजण घरची कामं करून पण मॅच पाहण्यासाठी आले आहेत, दुपारी जेवून पुन्हा एकदा जॉईन होतील। सर्वांचं स्वागत आहे। आज संपूर्ण मुंबईचं लक्ष आमच्या विक्रोळीवर आहे, आमची विक्रोळी, सर्वांची विक्रोळी, आय लव्ह विक्रोळी आणि आय लव्ह विक्रोळीचं क्रिकेट। संपूर्ण महाराष्ट्रात या विक्रोळीचं क्रिकेट पाहिलं गेलं, त्याचबरोबर अंडरआर्म असू दे ओरम असू दे विक्रोळीचं नाव वेगळ्या स्तरावर लावून ठेवलं गेलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला एवढं मोठं ग्राउंड लाभलं आणि दळवी साहेबांचा त्याच्या मागे देखील मुलाचा वाटा आहे, कारण की ग्राउंड नुकतंच लॉकडाऊन मध्ये पण डेव्हलपमेंट झाली आणि माती पण नवीन टाकण्यात आली, त्यानंतर आमचे दोन्ही विकेट नवीन बनवण्यात आल्या, खूप चांगल्या विकेट देखील बनवल्या गेल्या। सकाळी विक्रोलियन्स क्रिकेट अकॅडमी देखील, लेदर बॉल क्रिकेट देखील लहान मुलांना शिकवलं जातं, त्यानंतर स्थानिक संघ देखील अष्टविनायक असेल, सुपर रेंजर्स असेल, विक्रोलियन्स असेल, असे स्थानिक खेळाडू देखील इकडे खूप चांगलं क्रिकेट खेळतात। त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखील खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतात, ठाणे, त्यानंतर नवी मुंबई, रायगड, पालघर, अलिबाग, पनवेल, तिकडून देखील खेळाडू येताना पाहिले गेले आणि एक चांगली मॅच चालू आहे। आमच्या घरच्या ग्राउंडवर विक्रोलियन संघ अमोल म्हात्रे आणि कंपनी आपण पाहिलं त्या मैदानाच्या आतमध्ये आहे। 51 धावांचा पल्ला गाठायचा आहे टीम त्रिशा 11 कंधारी किंग्स। बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी एक रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, त्या सोबतीला आपण पाहिलं तर अंबरनाथचा एक धडाकेबाज खेळाडू दिनू कांबळे, ही दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। दोघांनी देखील संपूर्ण मुंबई पासून दुबई गाजवली आहे असे दोन धडाकेबाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। 51 धावांचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे चांगली कामगिरी करावी लागेल, बॉलिंग मात्र एफर्ट्स दाखवावे लागतील विक्रोलियन्स संघाला। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, अगदी मंगेश वैद्य आणि दिनू काहीतरी वार्तालाप चालू आहेत, बॅट चेक करतायत। मैत्री देखील तेवढीच महत्वाची, क्रिकेट खेळत असताना अनेक मित्र देखील मिळाले,
51 धावांसाठी रोखायचे आहे टीम इग्रिलियन संघाला, परंतु त्रिशा इलेव्हन संघ देखील एक बल्लाढ्य स्टारकाश घेऊन आज दाखल झाली आहे कंधारी किंग्स. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कांजूरमार्गचा एक युवा खेळाडू सुमित आवटे, ज्याची देखील चर्चा राहिली गेली आहे. आज ट्रॉफीज देखील आपल्यासोबत दाखल होत आहेत आजच्या क्रीडा स्पर्धेसाठी. एकावन्न धावा करायच्या आहेत, पाहुयात कशा प्रकारे मॅच रंगतील. बॉलिंग साठी सुमित आवटेच्या हातामध्ये बॉल दिलाय, पाहुयात ही मॅच रंगणार कशी. आज शिवसेना उपनेते, मुंबई महानगरपालिका माजी महापौर, त्याचबरोबर या परिसरातील अनेक कामं दळवी साहेबांच्या माध्यमातून पाहिले गेले, अगदी लाधिकरण असू दे कुठलीही कामं, म्हणजे तिकडे दळवी साहेबांचं नाव आवर्जून पाहिलं गेलं, कित्येक हे नाव देखील चर्चेत पाहिलं गेलं. त्याचबरोबर उपेंद्र सावंत साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला आपण पाहिलं तर सहकार्य राहिलं गेलंय. शंकर नाना ढमाळे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, किशोर पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत, आणि सर्व आमचे विक्रोळी कन्नमार म्हटलं तर अगदी सर्व खेळाडू पाहिले गेले. अगदी विक्रोळीची दुर्गा माता असेल, रायगड असेल, स्वयंभू असेल, त्यानंतर कन्नमनगर दोन मध्ये विकारार्थ आला, विक्रोळीचा राजा आला, अनेक मंडळ म्हणजे तिकडे क्रिकेट खेळलं जातं, आणि असे अनेक देखील सर्व खेळाडू देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे की आमच्या विक्रोळीत मोठमोठे खेळाडू आलेत त्यांना पाहण्यासाठी दाखल झालोय. बॉलिंगसाठी सुमित आवटे एक वेगळी ऍक्शन घेऊन बॉलिंगसाठी दाखल होतोय. पहिलाच बॉल बॅट्समॅन पासून कुठेतरी लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि पंचांनी दंडित केले गेले व्हाईट बॉल. अजूनही 50 धावा करायचे आहेत. विक्रोळीचं हार्ट आहे आमच्या सर्कल, अगदी कधी ह्या सर्कल भरलेलं असतं. सकाळी जर प्रभात मित्रमंडळाचा वॉर्मअप पण तुम्ही पाहता, नंतर संध्याकाळी पण अगदी इथे फुटबॉल क्रिकेट खेळतात आणि लाईट्स लावल्या, त्यामुळे रात्री पण खेळू शकतो, एवढी चांगल्या सर्कलला सजवलं आहे. उंच उंच इमारती सध्या तर चालू आहेत कन्नमारमध्ये, डेव्हलपमेंट चालू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत कन्नमार नगर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं सुमित स्ट्राईक इनला दिनू कांबळे, या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला होता, बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे गिरीश कोसरेकर पोहोचले गेले आहेत, रन सिंगल रन मिळेल. विक्रोळी संघाला जर मॅच जिंकायची तर सर्व बॉलर्सला एफर्ट दाखवावे लागतील, एका दुसरी ओव्हर जर कुठेतरी महाग आली तर मॅच मधून बॅकफुटला जाऊ शकतात. रवींद्र म्हात्रे मैदान देखील आमच्या विक्रोळीला, ते देखील एक चांगलं ग्राउंड लाभले गेले, तिकडे अंडरआर्म देखील खूप चांगलं खेळलं जातं. टागोर नगरमध्ये देखील आमच्या परिसरात खूप मोठमोठे ग्राउंड आहेत, परंतु सर्कलमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे. अनेक कट्टा आहे आमचा सर्कल कट्टा आहे, म्हणजे प्रत्येकाची मैत्री देखील या सर्कलमधून आपण पाहिली गेली. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुमित, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दिनू, स्ट्राईक एंडला आकाश तारेकर आहेत, टायगरचा बंडर बॉय, ज्यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं. पायकर मॅन या बॉलवर एक वेगवान बॉल पाहायला मिळाला, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, गुड बॉल. नॉन स्ट्राईक एंडला संधी निर्माण झाली, फेकी आपण पाहिलं तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. आणि ही समोरून डिलिव्हरी पाहिली गेली, बाउन्स पाहिला गेला, प्रॉपर लाईन लेंथ पाहिला गेला, आकाशला कुठेतरी काही प्रश्न विचारून गेला सुमित, मंगेश देखील कुठेतरी तिकडे स्किट झाले. आज अनेक प्रेक्षक वर्ग छत्री घेऊन उभे आहेत, काही भिजत मॅचचा आनंद घेत आहेत, काही विंडशूटर घालून, काही झाडाचा आसरा घेतला आहे, परंतु मॅच बघायचं आहे, व्यावसायिक क्रिकेट बघायचं आहे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. पहिली ओव्हर तर सुमितने रोखून ठेवलंय, पण मॅच कशी बनणार सर्वांच्या नजर आहेत, भले लोअर स्कोरिंगचा गेम आहे. विकेट काढणं गरजेचं आहे, कारण की तगडी बॅटिंग लाईनअप त्याही संघाकडे आहे. रवी लिंगाल आहेत, आयुब आहेत, विशाल शाह आहेत, खूप चांगली स्टारकास्ट त्याही संघाकडे आहे. त्रिशा इलेव्हन कंधारी किंग्स, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, सर्कल ग्राउंडवर आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. योगेश दळवी, संपूर्ण गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आकाश तारेकरच्या बॅटमधून आपण परत एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, बॉल हवेत आहे आणि रन मिळतील. आपण पाहिलं तर तिकडे 6 रनसाठी आकाश तारेकर ब्रँडेड फटका पाहायला मिळतो आहे. हाईट कम फाईट ज्यादा आणि हीच ओळख आहे. या ग्राउंड वरती देखील खूप अनेक सामने गाजवले आहेत, रबर बॉल मध्ये देखील, टेनिस बॉल मध्ये देखील आकाशची खेळी पाहण्यासारखी राहिली गेली आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला, डी फाईलच्या दिशेने आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि रन आपण पाहिलं तर 10 रन झाले त्या फलकावर. सुमित आवटेचा मागच्या मॅचचा स्पेल तसा आठवावा लागेल सुमितला, तशी ज्यांनी बॉलिंग केली होती तिकडे मात्र सुमितला
पुन्हा एकदा तशी एक कामगिरी करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिकडे बॉलवर जात आहेत. नो मॅच लाईन मध्ये बॉल पडला. तत्पर्यंत 2 रन्स मात्र कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. आणि मागील मॅच देखील 65 धावांचा पडला. टीम त्रिशाली आणि गंधारी किंग्स संघाने देखील एक चांगल्या प्रकारे रंगवला. त्यामुळे तो कॉन्फिडन्स देखील त्यांच्याकडे कुठेतरी वाढलाय. आणि मॅच तशा प्रकारे देखील आपण आज खेळताना पाहायला मिळतील. 12 रन्स आले धावफलकावर. सर्व गंगाई प्रतिष्ठानचे मित्र परिवार आज नक्कीच दाखल होईल. साहेब चषक स्कोर पाहिलं तर 5 बॉल आणि 12 रन्स झाले धावफलकावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. मला सर्कल ग्राउंडची दत्त क्रीडा प्रबोधिनी अजूनही आठवते. ती प्रत्येक खेळाडूची इच्छा असते शाळेत असताना. अगदी उत्कर्ष शाळा असेल, विकास शाळा असेल, त्यांचं सेंट जोसेफ, अनेक शाळा, धर्मवीर संभाजी शाळा असेल, त्यानंतर पराग विद्यालय, सह्याद्री विद्यालय, त्याचबरोबर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर आकाश तारेकर तिकडे आपण पाहिलं तर 2 रन कम्प्लीट केले जात आहेत. आंतरशालेय क्रीडा स्पर्धा देखील दळवी साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पार पडली गेली. कबड्डी, खो खो, लंगडी, मॅरेथॉन, त्याचं देखील आयोजन याच ग्राउंडवरती आम्ही स्वतः देखील खेळलो. 14 रन झाले धावफलकावर. खो खोच्या मॅचेस देखील या ग्राउंडवर खूप चांगल्या प्रकारे भरवायचे. आणि म्हणजे प्रत्येक शाळेची इच्छा असते की ह्या ग्राउंडवर खेळायची. दत्त क्रीडा प्रबोधिनी आंतरशालेय एक मागे 5-6 वर्षापूर्वी गेला तर आम्ही पण स्वतः या ग्राउंडवर खेळलो. म्हणजे ती टी शर्ट अंगावर असतं, प्रत्येकाची इच्छा होती. म्हणजे विद्या मंदिर शाळा असू दे, विकास असू दे, त्यानंतर उत्कर्ष, कॉस्मोस, पराग विद्यालय, सह्याद्री विद्यालय, अनेक शाळा, म्हणजे पूर्ण विक्रोळी विधानसभेच्या शाळेचं देखील ते आयोजन होतं. 24 बॉल मध्ये अजूनही 37 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आणि पावसाचं देखील आगमन झालंय. आणि विक्रोळीत पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात पडतो कारण की ग्रीनरी आहे. आणि गिरीश कोसरेकरच्या हातामध्ये बॉल दिला आहे. बॉलिंगसाठी गिरीश कोसरेकर दिनू कांबळीच्या बॅटमधून देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु पावसाने तिकडे दमदार हजेरी लावली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे सिंगल रन तिकडे मिळतीये. पावसाची दमदार मात्र इथे सुरुवात झाली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण की विकेट गेला तर मिक्रोलियन संघ देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. त्यामुळे विकेटच्या शोधामध्ये असणारे गिरीश कोसरेकर अचूकतेचं माहेरघर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. अचूक टप्प्यावर मारा करत असताना अनेकांना नक्की चांगला स्पेल राहिला गेला आहे गिरीश कोसरेकर बॉलिंगसाठी. या बॉलवर आरव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिकडे आहेत. परंतु बॉल ट्रॅव्हल होईल 4 रनसाठी. बॅटचा फ्लो आकाश अगदी प्रहारी होता. आणि मिडल बॅटवर आपण पाहिलं तर स्ट्रोक खेळले गेले, प्रॉपर स्ट्रोक खेळले गेलेत. रन आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतील 4 ने पुढे. 19 रन झाले धावफलकावर. 19 रन्स. साहेब चषकातील आजचा दुसरा दिवस आहे. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. या बॉलवर देखील अति उशिरी घेणारा चेंडू होता. बॅटची वरची कडा घेतली गेली आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय. सचिन काटकर तिकडे आहेत. मंदार गुरव आपण कुठे असेल तर आपण टॉस साठी यायचंय. त्वरित बॉलिंगसाठी पुन्हा गिरीश कोसरेकर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दिनू कांबळेच्या बॅट मधून समोर जशाने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल तिकडे आपण पाहिलं तर एक रनडी मात्र तिकडे धावफलक पुढे जात आहे. सिंगल सिंगलची बॅटिंग चालू आहे. आणि मंदार गुरव आपण कुठे असाल तर आपण टॉस साठी यायचंय. त्यानंतर आपली मॅच असणार आहे त्वरित. आकाश जहांगीर समोरची टीम आली आहे त्यामुळे आपण त्वरित यायचंय. आणि त्यापूर्वी देखील पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु गिरीचा एक चांगला टप्पा पाहायला मिळाला. बावीच्या बाहेरच्या दिशेने जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. बीट केला गेलाय
21 या बॉल वर देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आपण पाहिलं तर बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय तो चौकार पूजा दळवी मॅडम यांच्या हस्ते. मात्र या मॅचचा टॉस केला जातो आहे. एक महत्वाची मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. 25 रन झाले धाव फलकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आकाश तारेकर या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर चांगली इनिंग खेळत असताना आणि 7 बॉल मध्ये आपण पाहतो 15 धावा करतात. दिनू देखील त्याला चांगली बॉल टू बॉलची साथ देते आहे. अठरा बॉल मध्ये 26 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. दोघांनी विकेट देखील सोडलेला नाही. मॅच खालून मात्र सिंगल सिंगल चालू ठेवली आहे आणि आज या ग्राउंड साठी देखील वर खेळण्याची प्रत्येकाची इच्छा आहे आणि प्रत्येक जण या ग्राउंडवर खेळण्यासाठी देखील दाखल झाला. प्रेक्षक वर्ग देखील अगदी भिजत भिजत मॅचचा देखील आनंद घेत आहेत आणि संपूर्ण मुंबईचे देखील अगदी लाडके प्रेक्षक देखील या ग्राउंडवरती दाखल झाले. बॉलिंगसाठी सुमित आवटेच्या हातामध्ये पूर्ण एकदा बॉल दिला आहे. 18 बॉल 26 ही ओव्हर जर चांगली आली तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम इक्विलियस संघ देखील. परंतु विकेट काढणं गरजेचं आहे कारण की चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीम त्रिशा 11 कंधारी किंग्सच्या संघाकडे. त्यामुळे तेही देखील मॅच सोडणार नाही आहेत. 18 बॉल 26 समीकरण आहे. बॉलिंगसाठी सुमित आउटे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स खर्च केल्या होत्या परंतु इकडे आपण पाहिलं तर या बॉलवर अगदी इझिली स्ट्रोक खेळले गेले. दिनू कांबळेच्या बॅट मधून आपण पाहिले तर दणका येतो आहे आणि ही त्याची ओळख आहे. ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळते दिनू कांबळेच्या बॅट मधून 6 रन साठी. रब्बर बॉल मध्ये दिनूची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि सर्कल ग्राउंड वरती दिनूची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली गेली आहे. पहिल्याच बॉलवर अकूट टप्प्याचा बॉल त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि आपल्या परफेक्ट झोन मध्ये आला. बॅट देखील पिंक घेऊन आलाय. रंगीबिरंगी बॅट आहे आणि त्या बॅटिंग देखील एक चांगला स्ट्रोक खेळला गेला आहे. पावसाळा म्हटलं तर अशा बॅटीस देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि दिनूची देखील बॅट अगदी लक्ष वेधून घेते आहे. 31 अवघ्या 20 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कंधारी किंग्स त्रिशा 11 या संघाला. विदाउट लॉस 31 ची पार्टनरशिप आहे. म्हणजे दोघांनी मॅच बनवली आहे. दोघांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि बॅटिंग साठी पुन्हा एकदा दिनू. या बॉलवर देखील इझिली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका बसला गेला. सुमित स्वतः गेले तिकडे आणि प्रतिउत्तर दिले षटकाराचं. तू शेर तर मी सवा शेर. विकेट मिळवला गेलाय. हेच क्रिकेट आहे आणि अशाच परिस्थिती तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळत असतात. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवला गेला त्यानंतर षटकाराचं प्रतिउत्तर दिलं गेलं. गुड बॉल सुमितचा. हा बॉल आपण पाहिला तर कुठेतरी अकूट टप्प्याचा बॉल होता त्याचा मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला आणि सुमित तिकडे स्वतः गेले. कठीण असतं पावसातून असं फॉलोथ्रू मध्ये कॅच पकडणं कठीण आहे परंतु सुमितने अगदी लांबचं अंतर गाठलं. बॉलवर पोहोचले आणि दिनूला मात्र माघारी धाडलं गेलं. गुड कॅच सुमित. चांगली कॅच टिपली गेली सुमित आवटेच्या माध्यमातून. मॅच मध्ये काळा पलट होणार का पण बॅटिंग लाईन अप तगडी आहे. चांगले बॅटर त्यांच्या टीमकडे देखील आहेत त्यामुळे मॅच रंगताना पाहायला मिळेल. अजून एखाद दुसरा विकेट गेला तर मॅच थोडी फाईट होताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी रवी लिंगाला येत आहेत. मागच्या मॅच मध्ये काय फटका खेळला गेला षटकारासाठी. खूप वर्ष आई खेळाडू आपण खेळताना पाहिला गेला आहे. टीम एनबीए वध या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. सुमितची ओव्हर सांगितली तर मॅच मध्ये कुठेतरी अजूनही कमबॅक करू शकते टीम विक्रोलियन संघ. क्रिकेट आहे काल अशा मॅचेस देखील पाहताना आपण पाहिल्या खेळताना. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुमित. संपूर्ण विक्रोळीकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 20 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी सुमित आउटे. स्ट्राईक एंडला रवी लिंगाला. हा बॉल देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. सन्मान दिला
त्यांना जाणीव आहे मॅच काही मोठी नाही आहे, इथे सिंगल डबल केला तरी आपण मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतो. सचिन काटकर तिकडे बॉलवर पोहोचले गेलेत. 33 दोन रननी मात्र धावफलक पुढे जाईल. 33 रन झाले धावफलकावर. सर्व खेळाडू मात्र ही मॅच खेळण्याकरिता की लांबचं लांबचं अंतर काढून दाखल झालेत. 51 धावांचा टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम त्रिशा 11 कंधारी किंग्स या संघाला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुमित, एका दुसरा विकेट अजून काढावा लागेल, मॅच फिरवावी लागेल. या बॉलवर देखील बीट केला गेला आपण पाहिलं तर बॅटरला येतोय डॉट बॉल. इथे आपण पाहिलं तर कुठेतरी झेलची देखील संधी होती. मंगेश देखील स्वतःवर नाराज असतील परंतु क्रिकेट अशा तुम्हाला गोष्टी करून चालणार नाहीये. तिकडे काल अबव 40 सर्व लेजंड खेळाडू काल पाहिले गेले. आज देखील महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक खेळाडू विक्रोळीमध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला. बॉलिंगसाठी पुन्हा सुमित, त्या बॉलवर देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि कॅच सुटली गेली आहे. अशा टायमिंगला तुम्हाला कॅच सोडू चालणार नाहीये. प्रितेश जोशी तिकडे होते आणि स्वतःवर पहिले तर इकडे जरूर नाराज असतील. लॉन्च टॅकेंडला देखील संधी होती. पस्तीस रन झाले धावफलकावर. 35 तिकडे मात्र इथे आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचे सर्व सर्वाय योगेश जडले अगदी सकाळपासून पहिल्या ग्राउंड वरती म्हणजे पहिले ते झाले असेल. अगदी सकाळपासून मेहनत आहे, दोन दिवस मेहनत आणि साहेब चषकासाठी आपण पाहिजे संपूर्ण गंगाई प्रतिष्ठानची मेहनत आहे. आज प्रत्येक गोष्टीवर लक्ष लावून आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुमित, या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा बॉलने उसळी घेतली गेली आहे. तिकडे आपण पाहिलं तर रन मिळतील, दुसऱ्या रनचा प्रयत्न करतायत परंतु एकच रन तिकडे मिळेल. एका रनने मात्र धावफलक पुढे जाईल. छत्तीस रन झाले धावफलकावर. बारा बॉलमध्ये 15 रनची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. ही ओव्हर निर्णायक असणार आहे. या ओव्हर मध्ये जर टीमने कम बॅक केलं, विकेट गेले, एक ही ओव्हर जर 5-6 रनची आली तरी 6-9 पाण्यासारखी येईल. परंतु तशी ही ओव्हर बॉलरला टाकावी लागेल. कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल. बारा बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. एक रनआउट, एक कॅच मागील मॅच मध्ये आपण ड्रॉप होताना पाहिली गेली, त्यामुळे त्या देखील गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. 12 बॉल 15 रनची समीकरण मॅच जिंकण्याकरिता टीम त्रिशा 11 कंधारी किंग्स पाहुयात मॅच इकडून फिरणार का. तर प्रेक्षक वर्ग युट्यूब वर देखील मॅच आनंद घेतात, त्यांना माहिती आहे की अशा मॅचेस देखील फिरताना पाहिल्या गेल्यात आणि त्यामुळे ही मॅच देखील फिरेल का. यानंतर देखील आपण पाहिलं तर मॅच एनबी स्पोर्ट्स क्लब एनबी अवत धनकवडी पुणे त्यांच्या विरुद्ध हेमंत 11 माहीम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आदित्य प्रिया कलंबोली मॅग्निफिशंट फोर स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध शौर्य 11 हर्षित रायगड असे संघ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सोहम ढमाळे
शंकर नाना डमाळे यांचा आपण पाहिलं तर मुलगा आणि अगदी कमी वयामध्ये ह्या खेळाडूची देखील चर्चा पाहिली गेली संपूर्ण मुंबईत. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगले खेळले गेले आणि स्थानिक क्रिकेट खेळता खेळता असताना अगदी सकाळी वडिलांसोबत सकाळी देखील ग्राउंडवर जात असताना आज हा खेळाडू देखील एक नावारूपाला आला आणि आज एक वेगळी छाप सोडली गेली आहे. सोहम डमाळे येत आहेत बॉलिंगसाठी. याच परिसरातील एक युवा टॅलेंट, यंग टॅलेंट. पहिलाच बॉल आपण पाहिला तर एक चांगला स्पीड टाकत असताना, परंतु इथे आपण पाहिलं तर लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर रन मिळेल. विकेट काढणं गरजेचं आहे. आता टीम विक्रोलियन संघाला जर मॅच मध्ये यायचं तर विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील, रनआउट काढावे लागतील, कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील अशी मॅच आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग कुठेतरी कमी होताना पाहिली गेली, परंतु बॉलरला इकडे 100% एफर्ट द्यावे लागतील. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सोहम, या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. ते फटका आपण पाहिला तर फर्स्टला आहे, बॅटवर प्रॉपर येत नाहीये. सिंगल रन तिकडे कम्प्लीट केली जाते आणि एकच रन तिकडे मिळेल. ही ओव्हर चांगली आहे तर मॅच मध्ये अजूनही रंगत येईल आणि सर्वांची इच्छा असेल की लास्ट ओव्हर पर्यंत मॅच जावी, कारण की संपूर्ण विक्रोळीचे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि जेव्हा जेव्हा विक्रोळींची मॅच असते तेव्हा तेव्हा विक्रोळीचे अनेक खेळाडू मॅचचा आनंद घेत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात विक्रोळीचं नाव देखील या विक्रोळी संघाने की जवळजून पुढे नेलं. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सोहम, त्या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. बॉल आपण पर्यंत ट्रॅव्हल होतोय तिकडे डीप मध्ये. सचिन काटकर तिकडे पोहोचले गेले, परंतु 2 रन तोपर्यंत कम्प्लीट केल्या जात आहेत. आकाश तारेकर आणि रवी लिंगाल यांना देखील जाणीव आहे की मोठी इनिंग आपल्याला खेळायची नाहीये, मोठे स्ट्रोक खेळायचे नाहीयेत, काय फक्त हळूहळू सिंगल सिंगल देखील रन महत्वाचे आहेत. चाळीस रन झाले त्या फलकावर, अजूनही 11 रन्सची गरज आहे. 9 बॉलमध्ये 11 धावांची गरज. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सोहम सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील डिप्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल ट्रॅव्हल होईल आपण पाहिलं, परंतु बॉल तिकडे थांबतो आहे. निखिल तिकडे बॉलवर पोहोचले गेले, त्यापर्यंत आपण पाहिलं तर 2 रन कम्प्लीट केल्या जात आहेत आणि तत्पर्यंत 3 रन्स देखील कम्प्लीट केले गेले. म्हणजे आकाश आणि रवीचं चांगलं कॉम्बिनेशन होतं, दोघांनी कॉलिंग चांगली ठेवली आणि रन मात्र आपण पाहतो 3 ने पुढे जाईल. टेनिस क्रिकेट अपडेटर अमित बाबा टवाळ आपलं देखील स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी आणि दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिली गेली आणि अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे नवीन नवीन खेळाडूंना एक ऊर्जा देत असतात, कारण की त्यांचे शब्द, त्यांची लिहिण्याची पद्धत, मुंबई टेनिस बॉल क्रिकेटवर अपडेट त्यांच्या असतात आणि त्यांचं देखील स्वागत आहे. याबरोबर देखील एक अनोखा चाळीचा फटका पाहायला मिळतोय. आकाश तारेकर तिकडे होते, परंतु तिकडे कॅचची संधी आहे आणि एक चांगला झेल टिपला गेलाय गिरीश कोसरेकर यांच्या माध्यमातून. बॅलेन्स पाहिलं गेलं, मॅच फिरणार का, नजरा सर्वांच्या त्या मॅचवर आहेत. कहाणी में ट्विस्ट, एक विकेट मोठं मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आकाश तारेकर यांची खेळी संपुष्टामध्ये येते. 9 बॉल 20 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि सोहम ढमाळेला मात्र यश मिळतोय. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करत होते, बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नव्हता आणि कुठेतरी कठीण झेल तिकडे होता आणि गिरीश कोसरेकर अगदी लांबचं अंतर गाठून तिकडे पोहोचले आणि अगदी दोन्ही गुडघे टेकले, परंतु कॅच सोडली नाहीये. गुड कॅच, सोहम ढमाळेला मात्र तिकडे यश मिळतंय. अगदी पाण्यामध्ये अक्षरशः अगदी तिकडे बसून गुडघे टेकून ही कॅच पकडली गेली. गुड कॅच, कठीण असतं पावसात पाण्यात कॅच पकडणं, खूप कठीण आहे आणि गिरीश कोसरेकरनी मात्र तिकडे दाखवलं गेलं, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. अजूनही आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता 8 रन्सची गरज आहे. 7 बॉलमध्ये 8 रन्सची गरज आहे. हा बॉल जर चांगला आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मॅच चांगली पाहायला मिळेल. आता मॅच भले लोअर स्कोरिंगची होती, परंतु क्रिकेट आहे, अशा मॅचेस प्रेक्षक देखील जागा सोडणार नाहीये. 7 बॉल 8. बॅटिंगसाठी आपण पर्यंत आयुष घेत आहेत. 7 बॉल 8. सोहमचा हा बॉल महत्वपूर्ण टाकावा लागेल, जाणीवपूर्वक टाकावा लागेल आणि टीमला जर जिंकायचं तर हा बॉल खूप महत्वाचा आहे. सोहमचा क्रिकेटच्या भाषेमध्ये भावा एक बॉल पकडून टाकावा लागेल
आयुब शेख येतात बॅटिंगसाठी. मागील मॅच मध्ये देखील आयुबने एक चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये देखील अपेक्षा असणार आहेत, 7 बॉल 8 ची गरज आहे. पुढे मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सोहम. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सोहम स्ट्राइक एंडला. आयुष शेख आहे, 7 बॉल 8 रनची गरज आहे. सोहम सज्ज, हा बॉल देखील येतोय बीट आणि पाहुयात काय घडलं गेलंय. परंतु इकडे चुकी झाली आहे, आकाश कडून झालेली चुकी, मात्र एक रन देऊन जाईल. अशा चुका करून चालणार नाहीयेत, मॅच महत्वाची आहे. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे आणि त्यामुळे अशा इकडे चुका तुम्हाला मात्र नक्कीच मॅच मधून येऊन जाऊ शकतात. बॉल इझिली होता, आकाशून कुठेतरी ही झाली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल, रन मिळेल पूर्ण 1, 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. क्रिकेटमध्ये 1-1 रन खूप महत्वाचं. सोहम धमाळे या मॅच मध्ये चांगली ओव्हर पाहायला मिळाली, अवघ्या 6 रन खर्च करत असताना एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. एक विकेट महत्वाची मिळून गेली आपल्या होम ग्राउंडवर. सोहमने देखील एक चांगली छाप सोडली गेली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये, 6 बॉल 7ची मॅच आहे आणि अशा मॅचेस देखील या ग्राउंडवर फिरताना पाहिल्या गेल्यात, त्यामुळे क्रिकेटचा रिझल्ट काही लागेल. सहा बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल वराडकरच्या हातामध्ये बॉल दिला. टी शर्ट देखील विक्रोलियन संघाची आपण पाहू शकतो परिधान करून. मैदानाच्या आतमध्ये काही खेळाडूची देखील चर्चा पाहिली गेली. याच विभागातील स्थानिक खेळाडू आहे, नमन नगर 2 मध्ये राहणारा खेळाडू आहे आणि आज आपल्याच परिसरामध्ये क्रीडा स्पर्धा खेळतोय. लाखाचे परिचय असणारी क्रीडा स्पर्धा खेळतोय. खूप मोठं क्रिकेट राहुल देखील खेळलाय. 6 बॉल 7 आहे स्ट्राईक एंडला आयुब शेख. पाहुयात राहुल वराडकर इतिहास घडवणार का, आपल्या होम ग्राउंडवर आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून देणार का, त्यावर देखील नजर असणार आहेत. अष्टविनायक संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. 6 बॉल 7 स्ट्राइक एंडला आयुब शेख. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे जात आहेत. आपण पाहूयात कॅच बनेल का आणि कॅच सुटली गेली आहे. सर्वजण मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु चुकी झाली सुमित आउटे यांच्याकडून. दोन रन तिकडे मिळाल्या, चुकी झाली सुमित आवडेकडून. म्हणजे कठीण आहे पावसात ही कॅच जज करणं, कठीण आहे कारण की चिखलातून धावायचंय, पाण्यातून धावायचंय आणि त्यात घसरायचं पण नाहीये. म्हणजे सर्व बॉडी बॅलन्स करायची आहे आणि सुमितने तिकडे प्रयत्न केले परंतु कॅच सुटली गेली आहे. 5 बॉल मध्ये अजूनही 5 रनची गरज आहे आणि तिकडे नॉन स्ट्राइक एंडला रवी लिंगाल देखील अगदी तिकडे स्किड झाले. 5 बॉल 5 मॅच चांगली झाली, म्हणजे वन साइड मॅच अशी झाली नाहीये, फाईट मॅच व्हायला पाहिला मिळती आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आयुब शेखच्या बॅट मधून. आपण परत देखना स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ही मॅच आपण परत नावावर करत असताना टीम सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचली गेली आहे. त्रिशा 11 कंधार किंग संघ आपण परत सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अकुट टप्प्याचा बॉल आयुबने मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि एक प्रॉपर स्ट्रोक खेळत असताना आपण परत मॅच मध्ये. सेमीफायनल मध्ये आपण पहिल्यांदा जाऊन पोहोचतो. अभिनंदन टीम त्रिशा 11 कंधारी किंग्स हा संघ, पहिला संघ आपण पहिल्यांदा सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. वेल प्ले.